जय हिंद जय महाराष्ट्र मंडळ. मी आपला डी एन सर्वे, पहिले इस्तेमाल करा, फिर विश्वास करा. आज आपण बघतोय 1280 कारपेटचं 3 BHK फ्लॅट आहे. वॉकविल लोकेशनला हा फ्लॅट आहे. फ्लॅट 1280 कारपेट आहे. अप्रतिम आणि खूप मोठा असा फ्लॅट आहे. ॲक्च्युली ग्राउंड टू वरती 20 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. खूप स्पेशियस फ्लॅट आहे, कारण जुन्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि हा फ्लॅटचा तुमचं तू बघितला तर हा खूप मोठा प्रशस्त असा दोन्ही साईडला हा हॉल असणार आहे. आणि इमिडिएटली ज्या वेळेला आपण हॉलच्या लेफ्ट हँडला येऊ त्यावेळेला प्रशस्त असे मोठी आणि प्रशस्त अशी बाल्कनी दिलेली आहे. जी बाल्कनीची साईज जर तुम्ही बघितली तर तुम्हाला समजेल की किती मोठी बाल्कनी. एवढी मोठी बाल्कनी आहे, प्रॉपर ग्रील लावलेला आहे. आणि ह्या साईडला जर बघितलं बाल्कनीचा ग्रीन, प्रॉपर ग्रीन असा मस्त सुंदर असा व्ह्यू येत आहे. वाघबिळी लोकेशनला आहे, त्याच्यामुळे हा जो फ्लॅट आहे हा खूप सुंदर असा फ्लॅट आहे आणि खूप मोठा पण फ्लॅट आहे. आणि जेव्हा आपण ह्या साईडला हॉलच्या येऊ त्यावेळेला ह्या साईडला पण ग्रीन व्ह्यू आहे, पण इकडे भविष्यामध्ये बिल्डिंग येण्याचे चान्स वाटत आहेत, नाही असं नाही आहे, बिल्डिंग येऊ पण शकते. सो ह्या साईडला आहे. त्याच्यानंतर हा फुल्ली फर्निश फ्लॅट आहे. आणि ह्याचं, ह्या फ्लॅटचं हे आहे किचन. जे किचन आहे ते खूप मस्त आणि खूप मोठं आहे. नॉर्मली आत्ताच्या बिल्डिंगमध्ये जर तुम्ही गेला तर एवढं मोठं किचन तुम्हाला नक्की मिळणार नाही, कारण तुम्ही जर ह्या साईडला पण बघितलं तर किती मोठा स्पेस, अधिक हा पूर्णपणे किचन, चिमणी वगैरे सगळं लागलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला हा हॉल आणि किचन झाल्यानंतर, बाल्कनी संपल्यानंतर, आपण इकडे तर त्याचं हे जुनेच पद्धतीचं एक बाथरूम असणार आहे, जे एवढं मोठं आहे. बाथरूमनंतर परत तुम्ही ज्या वेळेला बाहेर याल त्यावेळेला खूप मोठा असा प्रशस्त एवढा मोठा पॅसेज आहे, जो खूप मोठा पॅसेज, एवढा मोठा पॅसेज आजच्या मार्केटमध्ये मिळत नाही. त्याच्यानंतर इमिडिएटली एक मास्टर बेडरूम इकडे असणार आहे, ज्याच्यामध्ये वॉलड्रॉप वगैरे सगळे बनवलेले आहेत. अगेन हा तुम्हाला इथे पण एक बाल्कनीचा स्पेस होता, पण ह्या मालकांनी ते आतमध्ये घेतलं आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला जाणवत नाही. सो हा जो फ्लॅटचा एरिया आहे हा 1280 कारपेट असल्याकारणानं खूप प्रशस्त असा आहे. आणि हे तुमचं बाथरूम असणार आहे. ते आहे सगळं जुन, म्हणजे फ्लॅट जुना आहे, पण फ्लॅटचा कार्पेट जो आहे तो खूप प्रशस्त आणि खूप मोठा आहे. त्यानंतर पॅसेजनंतर तुम्ही इमिडिएटली ज्या वेळेला इकडे येतात हे परत हे मोठं एक बेडरूम आहे, जे खूप मोठं आणि खूप चांगलं असणार आहे. ह्याच्यामध्ये पण वॉलड्रॉप, किचन वॉलड्रॉप वगैरे सगळे बनवलेले आहेत. हा स्पेसही त्यांनी आतमध्ये घेतला. इथं पण छोटीशी बाल्कनी होती, त्यांनी ती बाल्कनी एक्सटेंड केलेली आहे. सो त्याचं, आणि त्यानंतर हे त्याचं असणारं बाथरूम आहे, जे बाथरूम पण त्याच पद्धतीचं मोठं आहे. तुम्ही बघू शकता हे बाथरूम. आणि ज्या वेळेला बाथरूमच्या बाहेर आपण येतो त्यावेळेला इमिडिएटली आता हे गेस्टचं एक बेडरूम आहे. त्याची साईज आहे पण तुम्ही जर बघितली तर खूप मोठी अशी ह्या बाथरूमची साईज आहे. इथे पण एक बाल्कनी होती, पण त्यांनी इथे ती एक्सटेंड केलेली आहे. शेजारी तुमचं वॉलड्रॉप आहे. तर हा फ्लॅट जो आहे हा वाघबिळ लोकेशनला आहे. ठाणा स्टेशनपासून साधारणतः हे फ्लॅटचं अंतर आहे ते 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि हा फ्लॅट तसा बघितला तर चांगल्या रेटला आहे. इथं जर तुम्ही ॲम्युनिटीजमध्ये बघितलं तर स्विमिंग पूल सोडून सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. तर ह्या फ्लॅटची किंमत जी आहे 1280 कारपेट, 1,60,00,000 रुपये याचं कोटिंग आहे. आणि हे ज्या वेळेला आपल्याला फ्लॅट आवडेल किंवा आपल्या ज्या वेळेला करायचं ठरेल तेव्हा 1,60,000 मध्ये आपण नक्की कमी करण्याचा प्रयत्न करू. हा माझा पुढचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे, तोपर्यंत थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.